पुढच्या मॅच मध्ये डीके स्पोर्ट सोबत खेळेल, जी महत्वाची मॅच असणार आहे, सुपर सिक्स साठी ती मॅच असणार आहे. संदीपजी देसाई आमच्या सोबत पुन्हा एकदा जोडले गेले, त्याचा ऑफिशियल गुणलेखक, त्यांचंही सहर्ष स्वागत. स्पर्धा आपण पाहताय, पैलवान समीर डिगे साहेब पुरस्कृत पाटण तालुका चॅम्पियन्स ट्रॉफी पर्व क्रमांक दुसरं दैदिप्यमान अशी ही स्पर्धा. 40+ दिवा कोळीवाडा क्रीडा मंडळाचं हे क्रीडांगण सज्ज आहे या ऐतिहासिक स्पर्धेसाठी. अतुल भालेकर, राहुल पाटील मैदानाच्या आतमध्ये. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये ही सलामीची जोडी. बनपुरी लिहून बनपुरी टीम कडनं टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय पहिल्या मॅच मध्ये तोच निर्णय, जिथे 47 धावा त्यांनी 4 ओव्हर मध्ये उभारल्या होत्या, जिथे अशोक ठरला होता सामनावीर. अशोकच्या बॅट मधनं 4 षटकार, बॉलिंग देखील अफलातून त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. थोडं स्पीडअप करा मॅचला पाणेरी संघ प्लीज, आपल्या सर्वांचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. थँक्यू व्हेरी मच. यामध्ये जिंकणारा संघ डीके स्पोर्ट सोबत खेळेल आणि त्यानंतर मात्र ई गटातील पहिली लढत लायन्स स्पोर्ट्स कुंभारगाव आणि जय बजरंग सुपुगडेवाडी, त्यानंतर दत्तकृपा 11 हुंबरवाडी विरुद्ध मोरिया 11 मोरेवाडी, त्यानंतर ग्रामपंचायत 11 धसगाव विरुद्ध न्यू स्टार वरंडेवाडी आणि त्यानंतर विघ्नेश्वर घोटील विरुद्ध ज्योतिलिंग मर्दूर कोळे खुर्द. अशी सर्व लढती आपल्याला पाहायला मिळतील. सर्वच उपस्थित क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं, मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे या पाटण तालुका चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 मध्ये. ओमसाई एमटीसी लाईव्ह वर देखील प्रेक्षक भरपूर जोडले गेलेत, त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतोय. चला मॅचला करूया आपण सुरुवात लवकरात लवकर. विजय यमकर पहिल्या ओव्हर मध्ये जबाबदारी पार पाडतात. पाणेरी संघ, नाऊ यू आर टेकिंग टू मच टाइम, प्लीज कोऑपरेट. आपल्या सर्वांचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. 15 मिनिटांमध्ये इनिंग ब्रेक करायची. 1:12:41 घड्याळात होत आहेत. यस, बनपुरी विरुद्ध पाणेरी 3 ओव्हरची मॅच. पंचांचा आलाय हिरवा कंदील. मॅच स्टार्ट. गोलंदाजी ट्रॅकवर प्रदीप आहे, बदलाव होतोय गोलंदाजी ट्रॅकवर. पॉवर प्लेचं षटक, 3 ओव्हरची मॅच. अतुल भालेकर साठी प्रदीपचा पहिला चेंडू. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा होता, स्टेप आउटून खेळायचं होतं. मिड ऑफला बीट करून बॉल गेला होता, मात्र मिड ऑनचा फिल्डर बॅकअप साठी पोहोचला होता, रन मिळाली नाही. पाणेरी संघाने कशी रणनीती आखली असेल अतुल भालेकरच्या विरुद्ध? पहिल्या या अगोदरच्या मॅच मध्ये एक षटकार त्याच्या बॅटमधून आला होता, नंतर तो बाद झाला होता, तर या मॅच मध्ये ती कसर भडून काढण्याची योग्य वेळ आहे आणि तो प्रयत्न करणार आहे. इथे बॅकफुटला जात असताना उडवलाय मिड विकेटच्या डोक्यावरनं, डीप मध्ये बॉल निघून गेलाय, वन बाउन्स, चौका. चांगला फटका पाहायला मिळाला आखूड टप्प्याचा, त्यावर पुलचा फटका सजवला. दोनच फिल्डर पॉवर प्ले मध्ये बाहेर आहेत. एक काऊ कॉर्नरला होता, त्याला आता मिड विकेटला आणलंय आणि एक आता लॉंग ऑफला तैनात आहे. बिठला 11 पाणेरी संघ टॉस हारल्यानंतर बॉलिंग इथे करतोय. पहिल्या बॉल डॉट, त्यानंतर चौकार. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला. अप्रतिम कमबॅक करत असताना गोलंदाज प्रदीप इथे पाहायला मिळतोय. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये बॅटिंग घेतली बनपुरी इलेव्हन बनपुरी टीमने टॉस जिंकून. कोलवा टप्प्याचा होता, फायदा उचलता आला नाही. चांगली फिल्डिंग, इथे रनआउटची संधी. थ्रो प्रॉपर वसायला हवा होता, अचूक एंडला थ्रो असायला हवा होता. थोडा वेळ घेऊन जरी टाकला असता तरी हरकत नव्हती, मात्र फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. शॉर्ट मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या दरम्यान अक्षयच्या माध्यमातून एक सिंगल आली. स्वतः कॅप्टन आहेत तिकडे, टीमची धाव संख्या 5, 5 फॉर नन. ओव्हर बीच बॉल वर राहुल पाटील ने केलंय आक्रमण.
आणि बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर, काऊ कॉर्नरला केले टार्गेट. इट्स अ ह्यूज ह्यूज अँड ह्यूज इट षटकार. धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचली. शेवटचा बॉल बाकी आहे. नुकता षटकार आलाय. पॉवर प्ले मध्ये फील्ड प्लेसमेंट मध्ये हलकासा बदलाव. एक मिड विकेट आपण पाहतोय तैनात करण्यात आलाय. यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, रूम बनवण्याचा प्रयत्न होता, मात्र एक्स्ट्रा बाउन्स इथे पाहायला मिळाला. खेळपट्टी आता टणक झाली आहे, रखरखत ऊन आहे. गोलंदाजाला चांगला बाउन्स इथे मिळतोय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 11 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बनपुरी 11 बनपुरी. पहिलवान समीर डिघेसाहेब पुरस्कृत पाटण तालुका चॅम्पियन्स ट्रॉफी आपण पाहतोय. पर्व क्रमांक 2 आहे. भवाईनगर सळवे पहिल्या पर्वाचा विजेता आणि दुसऱ्या पर्वाचा विजेता कोण, ही बाजी कोण मारणार? चला थोडं स्पीडअप करा प्लीज. पाणेरी संघ हारलो लागतील आता यांना, डीके बरोबर असल्याने तर कसं जिंकणार. त्याच दरम्यान इथे शुभ आणवतोय सन्माननीय गोविंदजी मोहणे साहेबांचं मालिकावीरसाठी गिटार सौजन्य त्यांच्या माध्यमातून देण्यात आले. सुनीलजी आळेकर दादांच्या देखील संयुक्त विद्यमान आहे आणि त्यांना विनंती, या आपण व्यासपीठावर. मोहणे साहेब सहर्ष स्वागत आहे. ट्रेडमार्क अतुल भालेकरचा फटका, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय आणि षटकार आलाय. स्वागत केलंय गोलंदाज सुफियांचं पहिल्याच बॉलवर दणक्यामध्ये. धडाकेबाज अशी सुरुवात. गोविंदजी मोहणे साहेबांचं शुभ आगमन व्यासपीठाच्या दिशेने होतंय. एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व आणि क्रिकेट पासून कधीही दूरवर न जाणारं व्यक्तिमत्व. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच साठी तळबेडकर वडेवाले यांच्या माध्यमातून जे कुपन स्पॉन्सर केले त्याचे प्रोप्रायटर स्वतः महेंद्रजी धुमाळ साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांनाही विनंती, या आपण व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत आहे सन्माननीय महेंद्रजी धुमाळ साहेब, सुस्वागत. त्याचबरोबर कुंभारगाव संघाचे संघनायक सन्माननीय अजयजी यादव यांनाही विनंती की आपणही या व्यासपीठावर. आपलंही सहर्ष स्वागत आहे. यावेळेस स्टेप आउटून फटका खेचलाय. दिस इज अ टोटल मिसटायमिंग स्ट्रोक. प्रदीप बॉलच्या खाली आहे आणि पुन्हा एकदा स्वस्तामध्ये परताना आपल्याला पाहायला मिळतोय. 11 धावांचं योगदान देऊन अतुल भालेकर होतोय बाद. एक मोठा धक्का दिला आहे बनपुरी टीमला. तर गोविंद मोहणे यांचं आगमन होतंय. गोविंद मोहणे साहेबांबद्दल बोलायचं झालं तर अनेक होतकरू क्रिकेटरना क्रिकेटरांना प्रोत्साहन देण्यासाठी ते मदत करत असतात. गोविंद मोहणे सर, एम आय राईट? अगदी अकॅडमी जॉईन करण्यासाठी देखील आर्थिक मदत गोविंदजी मोहणे यांची प्रत्येक वेळेला आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या क्षेत्रातील परिक्षेत्रातील युवा खेळाडूंसाठी असे गोविंदजी मोहणे दिलदार व्यक्तिमत्व या ठिकाणी येतात. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. अशोक आलाय, गेल्या मॅचचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच. विकेट आली आहे सुफियांच्या चेंडूवर. इथे टर्न ऑन खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला चेंडू फिरवलाय, एक सिंगलच मिळते फक्त. अशोकच्या खात्यामध्ये एकूण धावसंख्या 18. सो या महेंद्रजी धुमाळ साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. तळबेडकर वडेवाल्याचे प्रोप्रायटर या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. पाटण तालुका चॅम्पियन्स ट्रॉफी. अजयजी यादव यांनाही विनंती, आपणही आपलंही सहर्ष स्वागत आहे. मॅचच्या दिशेने जाऊया. यावेळेस चांगला फटका आहे, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला.
क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवर येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंगॉनवरून विजय, चांगली फिल्डिंग त्याची आणि रन मिळाली फक्त एकच. चांगला षटक सुफियानचा आतापर्यंत. पहिल्या बॉलवर षटकार आला, तदनंतर मात्र पुढच्या चार चेंडूंवर फक्त दोन धावा, म्हणजे एकूण पाच चेंडूंवर धावा खर्च केल्यात त्या आठ आणि एक विकेट प्राप्त केली. एकूण धाव संख्या 19 आहे. बनपूर 11 बनपुरी एक विकेटच्या मोबदल्यात. राहुल पाटील बॅकफुट वर खेळायचं होतं, प्रॉपर टायमिंग जुळला नाही, मिडल झाला नाही चेंडू. सुफियाने चांगली लाईन लेंथ हाताळली. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. बनपुरी 11 बनपुरी टॉस जिंकून बॅटिंग करत असताना धावसंख्या उभारते 19-1. पहिल्या ओवर मध्ये 11, या ओवर मध्ये आले 8. पाटण तालुका चॅम्पियन्स ट्रॉफी 20-23 पर्व क्रमांक दुसरं. थोडं स्पीड अप करा प्लीज पाणेरी संघ. प्रत्येक संघाला सूचना आहेत या आयोजकांच्या वतीने की तुम्हाला निर्धारित वेळेमध्ये तुमची इनिंग संपवायची. 4 ओव्हरसाठी 20 मिनिटं आणि 3 ओव्हरसाठी 15 मिनिटं याची आपण प्रामुख्याने नोंद घ्या. स्लॉगचा षटक कोणता गोलंदाज वापरला जाणार? अशोक सारखा इन फॉर्म इन टच इन रिदम असलेला फलंदाज समोर आहे. राहुल पाटील यांची खूप चांगली साथ या मॅचमध्ये त्याला मिळत असताना पाहायला मिळते. राहुल यांच्या बॅटमध्ये एक षटकार आपण अनुभवलाय. आणि साहिल गेल्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार विजेता गोलंदाज आता गोलंदाजी ट्रॅकवर आहे. समोर आहे अशोक. धावसंख्या 19. डीप कव्हर, वाईडिश लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग, फुल टॉस बॉल टाकलाय. ही भेट वस्तू दिली आहे आणि ती भेट वस्तू दोन्ही हाताने सरळ स्वीकारले. ज्युसी लॉलीपॉप फुल टॉस. अशोक सारख्या इन्फॉर्म फलंदाजाला टाकत असताना पाहायला मिळतो साहिल आणि त्याचा फायदा त्याने उचललाय आणि षटकार इथे खेचलाय. एकूण धावसंख्या 25. गेल्या मॅचमध्ये लवकर पडझड झाली बनपुरी टीमची, तदनंतर देखील अशोकने सावरलं होतं आपल्या टीमला. 25 धावांची इनिंग साकारली होती आणि इथे देखील आपल्या टीमला सावरण्यासाठी तो आलाय. षटकारानंतर चांगलं प्रत्युत्तर दिलंय साहिलने निर्धाव चेंडू टाकून. पंचवीसला एक बनपुरी 11 बनपुरी. शेवटचे चार चेंडू पहिल्या इनिंगचे. यावेळेस समोर खेचलाय फटका. लॉंग ऑफचा फिल्डर पुढे सरसावलाय. वन बाउन्स बॉलला कलेक्ट करते. दुसऱ्यांचा प्रयत्न आहे. दॅट कुड बी डेंजरस अँड इट्स अ टोटली डेंजरस रन. राहुल पाटील हॅज टू डिपार्ट. सेकंड विकेट डाऊन फॉर बनपुरी 11 बनपुरी. कॅप्टन हॅज गॉन. अशोकवर थोडा नाराज आहे कॅप्टन, कारण ही धोक्याची धाव होती. एक रन आली, दुसरा रनचा प्रयत्न, विकेट गमावली आहे. एकूण धाव संख्या 26-2. अशोक आहे स्ट्राइक वर अजूनही. स्टेप आउटहून फटका घेतलाय. लीडिंग एज लागली. विकेट कीपर बॉलच्या खाली. कार्तिकने टिपलाय हा झेल आणि संपलाय अशोकचा देखील खेळ. या अगोदर राहुल पाटील रन आउट झाले आणि आता अशोकही झेलबादच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळतात. धावसंख्या स्थिर 26-26 गडीबाद झाले ते आता 4. नवीन फलंदाज दीपक चोरगे अलॉंग विथ पार्थ. आता पार्थला किती स्ट्राईक मिळेल हेही पाहावं लागेल. या इनिंग मधील शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. लास्ट 2 बॉल्स टू गो. या मॅचमध्ये जिंकणारा संघ पुढच्या मॅचमध्ये डीके स्पोर्ट्स सोबत खेळेल, जी असेल सुपर 6 साठीची मॅच. आणि त्यानंतर मात्र ई गटाला आपण प्रारंभ करणार. कुंभारगाव विरुद्ध सुपुकडेवाडी फ्रेश मॅच. क्लीन बॉल, डांडी गोल. फर्निचर केलंय डिस्ट्रॉय. यष्ट्या केल्यात उद्ध्वस्त गोलंदाज साहिलने आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचलाय. अगोदर एक रनआउट आली साहिलच्या ओव्हर मध्ये, त्यानंतर राहुल पाटील यांची, नंतर विकेट आली अशोकची, तदनंतर क्लीन बोल्ड केलं दीपक चोरगे यांना. साहिलची भेदकता, दाहकता, तीक्ष्णता, प्रखरता पुन्हा जाणवते. धावसंख्या स्थिर 26 वर.
आणि अगोदरच्या मॅच मध्ये देखील हॅट्रिकच्या उंबरट्यावर होता, हॅट्रिक पूर्ण झाली नव्हती, मात्र इथे संधी हॅट्रिक पूर्ण करण्याची. शेवटचा बॉल बाकी या इनिंग मधला. नितीन आलाय नवीन बॅटर, 26 धाव संख्या धाव फलकावर, 26-4. लास्ट बॉल ऑफ द इनिंग, हॅट्रिक बॉल फॉर साहिल. पहिली हॅट्रिक नोंदवली जाईल का? पाटण तालुका चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 पर्व दुसरं. हो, चेंडू सोडून दिलाय, पंचाकडे आशाभूत नजरेने पाहिलंय, मात्र इट्स अ व्हाईट बॉल डाऊन द लेग. धावसंख्या एकने पुढे सरकते 27 वर आता 27. हॅट्रिकची संधी पुन्हा हुकली आहे साहिलची, दोन वेळा हॅट्रिकच्या उंबरट्यावर आला होता. कोलवा टप्प्याचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर खूप चांगला शेवट केलाय नितीनने, षटकार मारलाय. एकमेव बॉल त्याला फेस करायला मिळाला आणि त्या बॉलवर त्याने स्वतःचा 100% दिलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 33 गड्यामध्ये 33. नाव दिस इज व्हेरी गुड टार्गेट सेट बाय बनपुरी 11. बनपुरी 34 रनचं लक्ष या मॅच मध्ये सेट केलंय, ते भेटलाय 11 पाणी टीम समोर. 18 चेंडू 34, 11+ ची सरासरी इथे गाठायची आहे. आणि आता गोलंदाजी कशी असणार आहे? अतुल भालेकर असेल, अशोक असेल, नितीन असतील, राहुल पाटील, कोणते तीन गोलंदाज वापरले जातील या मॅच मध्ये हेही पाहावं लागेल. डीके स्पोर्ट्स आपण तयार राहा, टीम कॅप्टन ऋषी आपण तयार राहायचंय. या मॅच नंतर लगेच आपली मॅच विजेता संघासोबत खेळण्यात येईल आणि त्यानंतर मात्र ई गटाला प्रारंभ होईल. लायन्स स्पोर्ट्स कुंभारगाव विरुद्ध जय बजरंग सुपुकडेवाडी, दत्तकृपा हुंबरवाडी विरुद्ध मोरिया 11 मोरेवाडी, ग्रामपंचायत धसगाव विरुद्ध न्यू स्टार वरंडेवाडी, आणि रत्नंतर विघ्नेश्वर घोटील विरुद्ध ज्योतिर्लिंग मर्दुल कोळे खुर्द. असे उर्वरित 8 संघ इथून पुढे आजच्या दिवसामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. 14 चेंडू 34 हे इक्वेशन. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन कमिटी, त्यांना साथ मिळाली आहे सर्वे 11 सर्वे आणि जानी ग्रुपची. या सर्वांच्या अथक परिश्रमानंतर मात्र ही स्पर्धा आपण पाहतोय संपन्न होते. बॉल 34. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्व क्रीडा रसिक प्रेक्षक, सर्व खेळाडू, पाटण तालुका चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये 2023 पर्व दुसरं सहर्ष स्वागत आहे. विजय विरुद्ध अतुल, आता हे बॅटल खूप महत्वाचं आहे. बिग फॅटल, बिग फाईट, महामुकाबला, महासंग्राम, रणसंग्राम. क्रिकेटचा हा महाकुंभ मेळा या 40+ दिवा कोळीवाडा मैदानाच्या साक्षीने रंगत असताना. 18 बॉल 34 रनची आवश्यकता. जिंकणारा संघ डीके स्पोर्ट सोबत. सेकंड इनिंगला होतोय प्रारंभ, शुभारंभ. पहिला बॉल रणअप मध्ये काहीसा व्यत्यय. 18 बॉल 34 पावर काऊ कॉर्नर आणि एक डीप मध्ये ऑन साइडला फिल्टर तैनात. पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, शॉर्ट स्क्वेअर लेग, फिल्डिंगची व्यूहरचना विजयासाठी. पहिला चेंडू जास्तच उचळी घेतली, बॅटची कडा लागलीये, खूप जास्त फ्लाय झाला चेंडू, अगदी विकेट किपरच्या आवाक्याच्या बाहेर. एक सिंगल मिळाली धावसंख्येला सुरुवात. आता 17 मध्ये 33,
अकरा प्लसची सरासरी प्रतिषटक गाठायची, पॉवर प्लेचा कसा वापर करतील विजय आणि नॉनस्ट्राईकला प्रदीप आहेत आणि अतुल भालेकरच्या गोलंदाजी कशी साकारली जाईल. बॅकफुटला जाऊन उडवलाय, झेलचीची संधी आहे आणि चेंडू आता निसटलाय. दोन चान्स मिस केलेत, खर तर कॉलिंग नाही झालं सुरुवातीला कोण घेणारा झेल, तदनंतर थ्रो देखील अचूक नाही झाला, अचूक एंडला व्हायला हवा होता स्ट्रायकिंग एंडवर. नितीन तेच सांगतोय की महत्वाची विकेट विजयची होती, तिकडे लक्ष केंद्रित करायला हवं होतं. हरकत नाही, दोन धावा येत आहेत, धावा संख्या तीन वर जाऊन पोहोचली आहे दोन चेंडूंच्या समाप्तीनंतर. त्याच दरम्यान या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून मालिकावीर म्हणून गिटार सौजन्य देण्यात आलंय ते सन्माननीय एस के म्युझिकल ग्रुपचे ओनर सुनीलजी आळेकर साहेब आले, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. त्यांना विनंती आपण या व्यासपीठावर सुनीलजी आळेकर साहेब गिटार सौजन्य या महाउदय सिरीज साठी एस के म्युझिकलचे ओनर आहेत, ते गोविंदजी मोहने आणि सुनीलजी आळेकर यांच्या संयुक्त विद्यमाने तो गिटार पुरस्कृत करण्यात आलाय महाउदय सिरीज साठी. तर त्यांना विनंती आहे आळेकर साहेबांना या व्यासपीठावर सहर्ष स्वागत आहे. चौकार आला नुकताच विजयच्या बॅट मधून, एकूण धाव संख्या सात वर जाऊन पोहोचली आता, सेव्हन फॉर नन. विजय ऑन स्ट्राइक, जास्तच बाउन्स इथे पाहायला मिळाला, भरपूर बाउन्स. पंचांकडे कोणतीही मनात शंका नव्हती आणि स्ट्रेट अवे वाईड डिक्लेअर केलाय. वन फॉर दी ओव्हर, वन बाउन्स ची वॉर्निंग इथे अतुलला दिली आली. एक्स्ट्राज मध्ये बळ टीमच्या टोटल मध्ये बळ, टीमची टोटल पुढे सरकते आठ वर जाऊन पोहोचली. 34 रनचं लक्ष या मॅच मध्ये, म्हणजे अजूनही 26 करायच्या तिथून पुढे. यावर मधील तीन बॉल बाकी आहेत. यावेळेस ऑन साइडला भिरकावून दिलाय आडव्या बॅटने, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, दोन टप्पे घेत हा येतो एक फ्लॅट चौका. एकूण धाव संख्या पुढे सरकत असताना 12 वर जाऊन पोहोचली. आता रन्स आल्यात पॉवर प्लेच्या, 34 धावांचं लक्ष आणि 12 धावा धावफलकावर पहिल्या चार चेंडूंवर दोन दमदार चौकार विजयच्या बॅटमधून आलेत. अतुल विरुद्ध विजय हा चांगला रणसंग्राम आहे, चांगला युद्ध द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथे चांगला चेंडू, चांगला कमबॅक केलंय, अवे फ्रॉम द बॉडी कट करायचा होता, कोणताही संपर्क झाला नाही बॅट सोबत. सर विकेट किपर नितीनच्या हातामध्ये जाऊन विसावलाय, इथे मात्र आलाय डॉट बॉल. शेवटचा बॉल इथे बाकी या ओव्हर मधील. बिनबाद 12 अशी धाव संख्या. शेवटचा बॉल, गेल्या मॅच मध्ये शेवटच्या बॉलवर विकेट मिळाली होती अतुलला त्याच्या ओव्हरच्या. वा सुपर स्ट्रोक, पिकअप शॉट, गोफण फिरवाविना तशी बॅट फिरवली विजयने आणि बॉलला डिपॉझिट केलंय स्टँड मध्ये ओव्हर द स्क्वेअर लेग एरिया. दणका षटका, पिकअप शॉट, ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर आहे ओम्स एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून. काय फटका सजवलाय, बॉडी वेट ट्रान्सफर केलं बॅकफुटला, जणू तयारच होता या चेंडूसाठी आणि षटकार खेचलाय. धाव संख्या 18 वर जाऊन पोहोचली. आणि अतुल भालेकर च्या विरुद्ध षटकार आलाय, मात्र विजय येणाऱ्या पीटीपीएल मध्ये ज्यांच्या संघामधून खेळतोय असे सुनीलजी आळेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. एस के वॉरियर्सचे स्वतः ओनर, ज्यांनी मॅन ऑफ द सिरीज साठी गिटार देखील पुरस्कृत केले, त्यांच्याकडनं पारितोषिक आलंय विजयसाठी. तीन षटकार जर खेचले तर 2000 रुपयाचं कॅश प्राईज विजयला देण्यात येईल. बॅक टू बॅक तीन षटकार सुनीलजी आळेकर सरांकडनं, 2000 रुपयाचं कॅश प्राईज विजयसाठी. येणाऱ्या पीटीपीएल मध्ये त्यांच्या संघामधून तो खेळतो एस के वॉरियर्स. 18 धावा आल्यात पहिल्या ओव्हर मध्ये, अफलातून फलंदाजी विजयची. आता प्रदीपला पहिल्यांदा स्ट्राईक मिळाली या मॅच मध्ये, मात्र फिरकीचा जादूगर नितीन आहे समोर. लोवर फुलटॉस बॉल होता, गॅपमध्ये बॉलला ढकललंय, चांगली फिल्डिंग अशोकची पाहायला मिळाली आणि थ्रूही अचूक, खूप चांगली फिल्डिंग इथे पाहायला मिळते. मात्र तितक्याच ताकदीचं रनिंग बिटवीन द विकेट,
चांगला डिस्टन्स कव्हर केला अशोकने, दोन धावा आल्यात, एकूण धाव संख्या 20 वर आता 14 करायच्या आहेत, बॉल शिल्लक 11। खोलवा टप्प्याचा बॉल इथे ड्राइव्ह केलाय समोरच्या दिशेने, फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, चांगली फिल्डिंग राहुल पाटील यांची, मात्र पुन्हा दोन धावा काढण्यामध्ये यशस्वी दोन्ही फलंदाज, चांगली रेटिंग बिटवीन द विकेट, 22 धावा धाव फलक्यावर आहेत, आता 10 मध्ये 12 ची गरज, 10 चेंडू 12 धाव संख्येची आवश्यकता। पहिल्या दोन बॉलवर दुहेरी दुहेरी धाव, 4 धावा आल्यात, पहिल्या ओव्हर मध्येच 18 धावा, मोमेंटम सध्या शिफ्ट झालाय पानेरी टीमच्या दिशेने, श्री विठलाई 11 पानेरी, बनपुरी 11 बनपुरी, चांगली फाइट देईल यामध्ये तिला मात्र शंका नाही, रन बॉल इक्वेशन आता जवळ आलंय। यावेळेस कोलवर टप्प्याचा बॉल, चांगली फिल्डिंग, शॉर्ट स्कोर लेगला दीपक दादा चोरगे यांची, मात्र एक सिंगल काढली, स्ट्राइक रोटेट केली, सेन्सिबल क्रिकेट फ्रॉम प्रदीप, दोन बॉलवर त्यांनी प्रयत्न केला, त्याला काही चौकार षटकार गवसला नाही, मात्र दुहेरी द्याव आली, या बॉलवर एक सिंगल काढली, स्ट्राइक रोटेट केली, आता इथून पुढे 11 करायचे आहेत, बॉल शिल्लक आहेत 9 9 बॉल 11, मॅच मध्ये पकड सध्या मजबूत आहे ती पाणेरी संघाची, मात्र उलटफेर कधीही करू शकतो बनपुरी संघ, आणि ती क्षमता आहे गोलंदाज नितीन कडे। फुलर लेनचा बॉल टाकण्याचा प्रयत्न, आणि इथे अतिरिक्त धावा, व्हाइट प्लस 1, दोन धावा अतिरिक्त बहाल केल्यात नितीनने, एकूण धाव संख्या 24, आता 9 मध्ये 25 झाली एकूण, आता 9 मध्ये 9 ची गरज, रन बॉल इक्वेशन नाव 9 फ्रॉम 9। विजय आहे समोर, पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतायत आणि सांगतायत इट्स अ व्हाइट बॉल, आता चेंडू जास्त धावा कमी, 9 चेंडू आणि 8 धाव संख्येची आवश्यकता, विजयची विकेट काढली तर कदाचित मॅच मध्ये कमबॅक करू शकतो बनपुरी संघ। क्लीन बॉल झालाय, दांडी गोल झाली, प्लेड ऑन झालाय, बॅटची कडा, विकेटवर जाऊन चेंडू आदळलाय, अजूनही मॅच मध्ये रंगत कायम आहे, ट्विस्ट कायम आहे, रोमहर्षकता अजूनही कायम आहे, मात्र विजयने त्याचं काम पूर्ण केलंय, पाया रचलाय विजयाचा विजयने, आता त्याच्यावर चढवायचा एक कळस, मात्र समोर आहे अडथळा बनून उभा तो बनपुरी संघ, खर तर विजयची बॅटिंग इथे एन्जॉय करतायत सुनीलजी आळेकर, त्यांच्या संघाचे संघ मालक। इक्वेशन आपण पाहूया, अजूनही या मॅच मध्ये जिंकण्यासाठी आवश्यक आहेत त्या 8 धावा आणि चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 8। आठ चेंडू 8 ची आवश्यकता, नवीन फलंदाज सुफियान आलाय, नितीनने 3 धावा एक्स्ट्रा खर्च केला या ओव्हर मध्ये, एक व्हाइट प्लस 1 आणि एक वाइड, सो गिटार इथे आलेलं आहे मॅन ऑफ द सिरीज, बॅकफुट पंच, सरळ फिल्डरच्या हातामध्ये बॉल विसावलाय, कमबॅक करतोय बनपुरी संघ, चिवट संघ आहे, कडवा संघ आहे, शेवटपर्यंत हार न मानणारा संघ आहे, आणि आले आल्या सुफियान ठरलाय गोल्डन डकचा शिकार। सो मॅन ऑफ द सिरीज साठी जे गिटार पुरस्कृत केले सन्माननीय सुनीलजी आळेकर साहेब, एसके म्युझिकलचे ओनर, आणि गोविंदजी मोहने ते गिटार या ठिकाणी आलेलं आहे, सो नक्कीच त्याच्यासोबत फोटो काढण्याचा मोह इथे क्रिकेटर्सला आवरत नाहीये। मॅचच्या दिशेने जाऊया, आता साहिल आलाय नवीन फलंदाज, सात चेंडू 8 ची गरज, मॅच मध्ये अजूनही रंगत कायम आहे, हा चेंडू खूप महत्वाचा आहे, 2 विकेट्स आल्यात या ओव्हर मध्ये विजय आणि तद्नंतर सुफियान,
हॅट्रिकचा चेंडू आहे, पहिली हॅट्रिक अजूनही प्रतीक्षित आहे. कोलवा टप्प्याचा बॉल बॉल होते आणि इथे पहिली हॅट्रिक नोंदवली गेली आहे. पाटण तालुका चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 पर्व क्रमांक दुसरं आणि या मान मिळवलाय तो बनपूर इलेव्हन बनपुरी संघाचा फिरकीचा जादूगर मिस्टर नितीन. इक्वेशन 6 बॉल 8 ची गरज. विजय यमकर आलेत, थोडं स्पीडअप करूया आपण मॅचला, कारण नितीनने मॅच मध्ये जीव टाकलाय. आपल्या संघासाठी बनपुरी संघासाठी अफलातून कामगिरी, पहिली हॅट्रिक या स्पर्धेतील विकेट हॅट्रिक, पाटण तालुका चॅम्पियन्स ट्रॉफी पर्व क्रमांक 2023. सहा चेंडू 8 ची गरज. चला बनपुरी संघ थोडं स्पीडअप करू आपण मॅचला. स्ट्राइकला प्रदीप, समोर अशोक, 6 बॉल 8. मिस्टॅमिक स्ट्रोक, बॉल हवे ते क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाहीये. एक रन कंप्लीट झालीये, दुसरा रनचा प्रयत्न आणि पुरेसा वेळ होता दोन्ही फलंदाजांकडे दुहेरी धाव काढण्याचा. प्रदीप आणि विजय, विजयची खूप चांगली 7 नॉन स्ट्रायकिंग म्हणून त्याला मिळालीय. धावसंख्या 28, आता 5 मध्ये 6 ची गरज. सामना शेवटच्या चेंडू पर्यंत जाणार कि या येणाऱ्या 2 चेंडूवरच निकाल स्पष्ट होणार. प्रत्येकाच्या मनामध्ये हा विचार, ही शंका मात्र आता उद्भवलीय. बनपुरी इलेव्हन बनपुरी की विठला इलेव्हन पाणेरी, उलटफेर केला जाणार का पाणेरी टीमच्या वतीने आणि पुढच्या फेरीमध्ये डीके स्पोर्ट्स माध्यमातून त्यांचा सामना होईल का. गेम चेंजर आहे बनपुरी संघ, ही टॅगलाईन आहे त्यांची. कट करण्याचा प्रयत्न, नॉन स्ट्राइकला क्रीज सोडली आहे, पंच वळतायत, इट्स अ व्हाइट बॉल. अशोक यांनी लाईन चुकीची हाताळली आहे. आता 5 बॉल 5 ची गरज. उत्कंठावर्धक सामना, डोळ्याचं पारणं फेडणारा सामना, रोमांचित सामना, रोमहर्षक सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 5 मध्ये 5. स्ट्रेट बॅटने समोर खेचलाय ओव्हर द बॉलर हेड राहुल पाटील. मिसफील्ड झाली, सावरलं स्वतःला आणि 2 धावा इथे पूर्ण करण्यात आल्यात. आता 4 चेंडू आणि 3 ची आवश्यकता. धावसंख्या 31, बनपुरी संघ गेम चेंजर. बी द गेम चेंजर बिकॉज द वर्ल्ड इज ऑलरेडी ऑफ प्लेयर्स. खेळाडू आहे, बनायचे तर गेम चेंजर बना. आणि तो गेम चेंजर बनू शकेल का अशोक की दुसऱ्या बाजूला प्रदीप. राउंड द विकेट, मिस्टॅमिक स्ट्रोक, नितीन बॉलच्या खाली. आता पुढा मॅच मध्ये रंगत कायम. आता 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 ची गरज. आता अंडर प्रेशर फलंदाज झालेत पाणेरी संघाचे असे दिसतंय. हा दबाव त्यांच्यावर स्पष्ट जाणवायला लागलाय. आवश्यकता नव्हती मोठ्या फटक्याची, सिंगलने देखील सामना जवळ आणला असता तरी चाललं असत. 3 बॉल 3. नितीनचे शब्द कानावर पडतात, प्रत्येकाच्या मॅच आहे आपण आपल्या हातामध्ये आणि गेम चेंजर टॅगलाईन असलेला बनपुरी संघ मॅच फिरवण्यामध्ये कायम होतोय का. विजय आहे त्याच्यासोबत नवीन फलंदाज नितीन मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल 3, काय उत्कंठावर्धक सामना आहे. प्रत्येकाची मना जिंकणारा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रत्येकाचं लक्ष लागलंय या मॅच कडे. 3 चेंडू 3, नवीन आता नौखा फलंदाज नितीन, विजय दोघेही नौके फलंदाज आणि अंडर प्रेशर मध्ये कसे परफॉर्म करतील आपल्या टीम साठी. नॉकआउट ही स्पर्धा आहे,
इथे पराभव, परतीचा प्रवास, विजय, पुढच्या फेरीत प्रवेश. तीन बॉल तीन. ओ इथे ऑन साइडला खेळायचं होतं, बॅटचा टो लागलाय. नशीब बलवत्तर एक सिंगल मिळालीय. बॉल हवेत गेला असता तर जेल बाद झाला असते. नितीन तयारच होता मागे. आता दोन बॉल दोन. अंडर प्रेशर सध्या पाणेरी संघाचे फलंदाज आहेत. बनपुरी संघाचा आत्मविश्वास दुणावलाय, उंचावलाय, वाढलाय. दोन बॉल दोन. पाणेरी की बनपुरी, बनपुरी की पाणेरी. पंच आमच्याकडे वळतात. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राज मध्ये भर आणि धाव संख्येमध्ये भर आणि सामना आता आलाय बरोबरीत. आता दोन बॉल एक. आता सामना जिंकायचा आहे तर बनपुरी टीमला दोनही चेंडू डॉट टाकायचे आहेत, दोनही चेंडू डॉट टाकायचे आहेत, कारण कंपल्सरी रनचेस हा स्पर्धेचा नियम आहे. ड्रेसिंग आणि चेसिंग दोन्ही कंपल्सरी आपल्या असोसिएशन मध्ये. दोन बॉल एक. आता फलंदाजाला घेरलंय बनपुरी टीमच्या सर्व क्षेत्ररक्षकांनी. फ्लाय स्लिप तैनात, लेग स्लिप तैनात, पॉइंट चा फिल्डर पुढे सरसावलाय. लॉंग ऑफ वरून आतमध्ये फिल्डर आलाय मिड ऑफला. थोडं स्पीडअप करायचंय फक्त, या गोष्टीकडे लक्ष द्या. हो इथे एक हवी होती आणि फलंदाजाने दिल्या तबस सहा धावा आणि विजयी षटकार विजयच्याच बॅटमधनं आलाय. नावाप्रमाणे केली एक कामगिरी आणि विटला इलेव्हन पाणेरी पुढच्या फेरीत झालाय दाखल. अभिनंदन आणि बनपुरी टीमच्या पुढील वाटचालीस असतील शुभेच्छा. लगेच आपण करणार आहोत टॉस या पुढच्या मॅचचा. मॅन ऑफ द मॅच आम्ही नक्कीच अनाऊन्स करतोय. तर डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड आणि विठला इलेव्हन पाणेरी दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय.